राफेल विमान खरेदी प्रकरणात भाजप सरकारने मोठा भ्रष्टाचार केला असून देशाच्या चौकीदारांनी देशाची मोठी फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. राफेल घोटाळ्याची संसदीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करतानाच पेट्रोल डिझेल दरवाढीने ग्राहकांना होत पाळणाऱ्या महागाईकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सामान्य माणसाचे हित न सांभाळणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार राहिला नाही. या सरकारची आता दिवाळी करण्याची की होळी करायची ही जनताच ठरवेल असेही त्या प्रसंगी म्हटले. यांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्येच राफेल विरोधामध्ये मोठी चळवळ सुरू आहे. कालही अमरावतीला त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा होता. अनेक जिल्ह्यामध्ये असे मोर्चे निघत आहेत आणि प्रामुख्याने त्यांच्या भाषणात तो हा काय भ्रष्टाचार आहे सांगणार आहे. 1,30,000 कोटीची गडबड या सगळ्या प्रकारामध्ये झाली आहे. हा जो विषय आजच्या मोर्चाचा आहे तो काही राजकारणाचा नाही, तो देशाच्या सुरक्षेच्या विषयाचा आहे आणि त्यानिमित्ताने झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल या ठिकाणी आज आपण चर्चा करण्यासाठी पुस्तक या ठिकाणी जमलेला. तर म्हणजे आपल्याला माहित असेल ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी झाले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी या देशाचा चौकीदार होणार. पण आता या चौकीदारानंच देशाची मोठी फसवणूक केलेली आहे. डबल 1,30,000 कोटी रुपयाचा घोटाळा या राफेल विमानाच्या खरेदीमध्ये आज त्यांच्या आशीर्वादाला झालेला. आणि म्हणून आपले नेते राहुल गांधी यांनी एकच मागणी केली होती, भ्रष्टाचार झालेला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती ओलांड यांनी सुद्धा करार करताना डसॉल्ट कंपनीचा करार करताना रिलायन्सला अंबानीला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे अशा प्रकारचं सुतोवाच प्रधानमंत्र्यांकडून झाला होता असं त्यांनी आता जाहीरपणे सांगितलं. आपली मागणी काय आहे काँग्रेस पक्षाची, या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि हा घोटाळा करणारा आपला जो चौकीदार आहे त्याचा जाहीरपणे निषेध आपल्याला करण्याकरता आता यापुढे आपल्या सगळ्यांवर काम करायचं. खरं म्हणजे हा जो राफेल विमानाचा राफेल विमानाच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी वर्तमानपत्रामध्ये आलेल्या. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना 126 विमान त्यावेळी आपल्या भारतीय वायुसेनेला हवे होते आणि 526 कोटी रुपयाला आपण विमान खरेदी केलं.
आणि आपल्या भारत सरकारची कंपनी जी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, या कंपनीमध्ये बाकीची विमानाची बांधणी करावी असं करार झालं. पण आता सरकारने काय केलं, ते 526 कोटी रुपयाचं विमान 1670 कोटी रुपयाला खरेदी केलं. म्हणजे 1000 कोटी रुपये प्रतिविमानामागे सरकारनं खरेदाला या ठिकाणी ज्यादा मोजले. नेमकी कोणाची खिसे भरले गेले याचं एकदा सरकारने जाहीरपणे खुलासा करण्याची गरज आहे. आणि म्हणजे पारदर्शक कारभार करण्याचं आव्हान आल्या या सरकारला सत्तेवर आल्यापासून आज कोणती पारदर्शकता ते या विमान घोटाळ्यामध्ये या ठिकाणी दाखवत आहेत हे आपल्या देशाच्या आम जनतेने पाहिलेलं आहे. तर म्हणजे देशामध्ये सध्या राष्ट्रभक्तीचं सर्टिफिकेट याचा धंदा सुरू झालेला आहे. आणि आता आपल्या देशाचे प्रधानमंत्री आता एकमेव स्वयंघोषित राष्ट्रभक्त आहे. आणि या राष्ट्रभक्तांना मला विचारायचं आहे की आज देशाच्या संरक्षणाच्या बद्दल ही तडजोड झाली, वायुदलाची क्षमता कमी झाली, आपल्या सीमा सुरक्षित झाल्या याची जबाबदारी आमचे राष्ट्रभक्त घेणार आहेत का, हा खरी या निमित्ताचा प्रश्न आपल्या त्यांना आता विचारायचा. 126 तळविमानाची गरज असताना फक्त 26 घेतले आणि सांगितलं गेलं की त्या ठिकाणी अनिल अंबानीच्या कंपनीला आता 1 लाख कोटीच्या कामाचा करार त्या ठिकाणी करण्यात आला. सरकारच्या धरफोडीच्या वृत्तीमुळे काय घडलं, जपानींची छाती काढणारे आमचे प्रधानमंत्री आज रोज आपले जवान सीमेवर शहीद होत आहेत. एक सर्जिकल स्ट्राईक केलं, गौरवार केला, पण सर्जिकल स्ट्राईक नंतर सगळ्यात जास्त जवान आपले शहीद आहेत. माझे प्रधानमंत्री पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या मुलीच्या साखेमुळे हजर राहायचे. देशाच्या सीमा मी म्हटल्याप्रमाणे आज सुरक्षित झालेलं आहे. पाकिस्तान रोज आपल्या धमक्या द्यायला लागलेलं आहे, अनुभव टाकण्याची आता धमकी नावानं दिली आहे. पाकिस्तानचं झाडच काय वाटलं, तर आमचा 56 इंच चौकीदार आता झोपलेला आहे, तो भ्रष्टाचाराखाली दबलेला आहे. अदानी अंबानीचं घर भरण्यामध्ये तर सगळ्या वेळ खर्ची पडलेला आहे, त्याला देशाचं काही घेणं देणं राहिलं नाही. आणि म्हणून आज काश्मीर खोऱ्यामध्ये जी अशांतता आहे, पोलीस बोलून दिली जात आहे. 3 वर्ष त्या मेहबूबा सरकार बरोबर त्यांनी सत्ता चालवली, गुणगुणी गोष्टी केल्यात. 3 वर्षामध्ये नातेरिकांचं धाडस वाढलं. शेवटी भाजपला पळतरून थोडी झाली, त्या ठिकाणी काश्मीर खोऱ्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावा. फक्त राजकारण आणि एकमेव राजकारण करायचं, आणि त्यासाठी या निमित्तानं मी म्हटल्याप्रमाणे देशाच्या सुरक्षतेबद्दल आज कधी नव्हे, देशाच्या स्वातंत्र्यानंतर यामध्ये या भाजप सेना सरकारनं तडजोड केलेली आहे. अनिल अंबानीला कंत्रोल देताना काय सांगितलं त्यांनी, एजीएल कंपनीला अनुभव नाही. आज भारत वायुसेनेकडे MiG-29 पर्यंत आणि Sukhoi-30 हा जगाच्या अत्याधुनिक जे बॉम्ब फेक विमान आहे याची सगळी बांधणी आज आपल्या देशामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये केली जात. भारताचे तत्कालीन जे विदेश सचिव होते त्यांनी सांगितलं की आता एजीएल आमचा गरज निश्चित झालेला आहे. भारतीय वायुसेनेच्या प्रमुखांनी सांगितलं आमच्या एजीएल वरचा करार निश्चित झालेला आहे. आणि आज मात्र सरकार या सगळ्या करारातून आता रिलायन्स आता दुकान सुरू करण्यासाठी सरकारनं आता आपला कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळी असे आरोप व्हायला लागले तर भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की राहुल गांधी पाकिस्तानच्या हस्ते, याचा तर त्यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. या पद्धतीने राहुल गांधींच्या बद्दल जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, आपला भ्रष्टाचार लपवण्याकरता आता तुम्ही हा पाकिस्तानचा एजंट आहे, ते आता देशाच्या सुरक्षेकरता राहुल काँग्रेसने तडजोड केलेली आहे असे आरोप करायला लागलेले आहे. आपल्या मागणी काय, आपली काँग्रेस पक्षाची नुकताच भ्रष्टाचार नाही असं आपण म्हणतो. आपण तर मग जॉईंट पार्लमेंटरी कमिटी संसदीय आयोगाचा वापर करत सगळ्या पक्षाची खासदारची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असते,
त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे या राफेल प्रकरणाची चौकशी सुपूर्द करा. काय म्हणतात, काय अर्थ आपल्याला? मग आम्हाला या ठिकाणी अनिल अंबानीच्या या ठिकाणी घरं भरायची, भ्रष्टाचार लपवायचा, राहुल गांधी एजंट म्हणायचा. आज साधी मागणी आहे की संसदीय कामकाज सल्लागार समितीकडून भाजपचे खासदार खासदार आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, सगळ्या राजकीय पक्षाचे खासदार असतात, फक्त काँग्रेसचेच नसतात, सगळ्या राजकीय पक्ष असतात. राहुल गांधी हीच मागणी केली होती की या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी आता या जेपीसीकडे द्या, तरी सरकार करायला तयार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की याच्यामध्ये मोठे भांडवल झालेले आहे. 1,00,000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आज प्रधानमंत्री एक शब्दही बोलायला तयार नाही. रोज एक नवीन मंत्री पाठवला पुढे, एक मंत्री रोज येतो आणि या भ्रष्टाचार झाला नाही म्हणून सांगतो. तर या राफेल विमानाचा करार करायला स्वतः प्रधानमंत्री फ्रान्सला गेले होते, ते याबद्दल का बोलत आहे? आणि म्हणून सरकारची भूमिका ही अतिशय, सरकारबद्दलची भूमिका लोकांच्या मनामध्ये अतिशय संशयाची आहे. या विमान घोटाळ्यामध्ये प्रधानमंत्र्यापासून अनिल अंबानीपर्यंत कोणाकोणाचे घर भरले गेलेले आहेत हा घोटाळा मोठा आहे. तात्काळ या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही आमची आज मोठी मित्र मागणी. आज या सरकारमध्ये सरकार सगळ्या आघाडी अपयशी झालेलं आहे. आज पेट्रोल डिझेल दर काय वाढलेले आहे, आज 90 रुपयाच्या पुढे गेले. मी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं कोल्हापूरला जेव्हा आमची भरते भरते झाला की आता पुढच्या एक महिनाभरामध्ये 100 रुपये पेट्रोल जाणार. आता लोकांनी दिवाळी करायची, आता सरकारची होळी करायची, आता निकाल तुम्हाला उद्याच्या काळामध्ये घ्यायचा. आणि म्हणून जीएसटीच्या मध्ये हे पेट्रोल आलं पाहिजे. जीएसटीच्या अंतर्भूत या ठिकाणी याचा पेट्रोल डिझेलचा अंतर्भाव केला पाहिजे. आज पेट्रोलचे दर आजही 15 ते 20 रुपये सरकार कमी करू शकतं अशी स्थिती आहे. आज सरकारला जर पेट्रोल दरवाढ कमी करता येत नसती, ही महागाई कमी करता येत नसेल, विमान घोटाळ्याची चौकशी करता येत नसेल, सामान्य माणसाला आधार देता येत नसेल, तर सरकारने आता चले जाव अशा प्रकारे सरकारला सांगावं लागेल. सरकार चालवून या सरकारला आता नैतिक अधिकार राहिला नाही. म्हणून आज ही सुरुवात आहे आपल्या मोर्चाच्या निमित्तानं. हा पहिला मोर्चा आहे. याच्यातूनही सरकारने जर चौकशीच्या घोटाळ्याची त्या ठिकाणी आमची मागणी मान्य केली नाही, डिझेल पेट्रोल दरवाढ संबंधी सरकारने जर पावलं उचलली नाही, यापेक्षा वेगळं मोठं आंदोलन या सरकारच्या विरोधात करावं लागेल, याची जबाबदारी सरकारला स्वीकारावी लागेल असं या निमित्तानं सरकार इशारा देत आज आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. अशा संघटित ताकदीवर या भाजप सेनेच्या सरकारला या राज्यातून घालल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही असा प्रकारे निर्धार आज आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि तो निर्धार प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावा. आणि मला खात्री आहे की या भ्रष्टाचारी सरकारला उलटून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा संकल्प या मोर्चाच्या निमित्त आपण करूया अशा प्रकारची या निमित्त अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचं जय हिंद बसून राहून जय महाराष्ट्र. आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या एक शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर केले. Subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.